मंडळी स्वागत आहे तुमचं नादमाचा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी सर्वप्रथम बैलगाडा शौकीन आणि गाडा मालकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन आपल्या बकासूरची आज बेंद्रानिमित्त मिरवणूक आहे की नाही आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपला बकासूर हिंदकेसरी माळशिरस मैदानावर 100% पाळणार. तर आता आपला बकासूर ह्या माळशिरस हिंदकेसरी मैदानाआधी बकासूर नेमका कोणत्या मैदानावर पाळणार आहे की नाही आणि आज बकासूरची मिरवणूक आहे की नाही चला पाहूया. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी आज बकासूरची बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक नसणार आहे. आपल्या बकासूरची मिरवणूक 1 महिन्यानंतर असते. आता आपला बकासूर कोरेगाव येथे प्रमुख आकर्षण म्हणून जाणार आहे. आपले लाडके झेंडापंच धनवडे बापू कोरेगाव येथे भव्य दिव्य बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक घेतली आहे. येथे आपल्या बकासूरला आमंत्रण दिले आहे. येथे आपला बकासूर आज दुपारी 4 वाजता 100% दाखल होणार आहे. तर बकासूर आज ह्या कोरेगाव येथे भव्य दिव्य मिरवणुकीत 100% सहभागी होईल. तर मंडळी लाईव्ह लिंक आपल्या चॅनेलवर भेटून जाईल, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपला बकासूर माळशिरस हिंदकेसरी मैदानाआधी नेमका कोणत्या मैदानावर पाळणार आहे की नाही. तर मंडळी हे 22 तारखेचे माळशिरस हिंदकेसरी मैदान असल्यामुळे बकासूरला आता आराम भेटणार आहे. तर आपला बकासूर कोणत्याही मैदानावर पळणार नाही. आपला बकासूर थेट 22 तारखेच्या हिंदकेसरी माळशिरस मैदानावरच आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मंडळी ह्या हिंदकेसरी मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बकासूरचा पैरा मी लवकरच घेऊन येतोय माळशिरस हिंदकेसरी मैदानामधील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.